तुम्ही काल जितका रामाचा प्रचार केला खूप छान केला, पण गोरगरिबांचं काय, किती कोटी गेले असतील त्याला? आमच्या मुलांना काम नाही, रोजगार नाही, काय नाही। अहो सिलेंडरचा रेट तुम्ही 1100 रुपये केलाय, आम्ही काय खायचं? तेच पैसे गोरगरिबांना दिले असत आमचं झालं असतं ना काहीतरी, आम्ही मोदी मोदी केलं असत ना, पण आम्हाला करायचं कसं काय सांगा तुम्ही तरी। सर्वात प्रथम आज बेरोजगारी वाढत आहे, महागाई वाढत आहे, त्याला तोंड कसं द्यायचं तोही महत्वाचा प्रश्न आहे। आता रामनवमीचा उत्सव झालेला आहे, परंतु या उत्सवाच्या आनंदाच्या ओघात हे विषय बाजूला पडू नयेत। आणि इलेक्शनमुळे ह्याचा काही मुद्दाच नाही आहे, इलेक्शन काय तुम्ही जिंकू शकतो। नमस्कार। कालचा तो अयोध्येचा जो कार्यक्रम झाला, रामाचा तो फार चांगला आलेला आहे, उत्कृष्ट झालेला आहे, त्यामुळे चांगलं आहे। माझं नाव दिलीप बडवे आणि मी नारायणपेठेत राहतो, पण त्यांनी आता मोदी सरकारने थोडीशी महागाई कमी करायला पाहिजे। आणखी त्या सांस्कृतिक वगैरे जे आहेत संस्था किंवा सांस्कृतिक कार्यक्रम ते राबवायला पाहिजे, आणि त्यापासून हिंदू जागृती होईल आणि त्यामुळे सगळ्यांना फायदा होईल असं आमचं मत आहे। सुरेश गंगाळे स्टेट बँकेतून रिटायर्ड आहे। कालचा जो राम जन्म सोहळा झाला छान झाला, परंतु ह्या सोहळ्याच्या निमित्ताने जे काही देशापुढचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मोदी सरकारने बाजूला ठेवू नयेत। सर्वात प्रथम आज बेरोजगारी वाढत आहे, महागाई वाढत आहेत, त्याला तोंड कसं द्यायचं तोही महत्त्वाचा प्रश्न आहे। आता रामनवमीचा उत्सव झालेला आहे, परंतु ह्या उत्सवाच्या आनंदाच्या ओघात हे विषय बाजूला पडू नयेत। कारण बेरोजगारी तरुणांना तुम्ही योग्य दिशा द्या, योग्य मार्ग दाखवा। जसं तुम्ही रामाने तुम्हाला बुद्धी दिली मंदिर बांधायची, तसे रामाने तुम्हाला चांगली बुद्धी द्यावी की तरुणांना रोजगार द्यावा, तरुणांची बेरोजगारी दूर करावी, महागाई कमी करावी। हे देशापुढचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते देवाच्या प्रेमाच्या नादात वाहून जाऊ नये। शेवटी प्राम हा प्रत्येकाच्या घरात आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, फक्त तुम्ही त्याला मोठं स्वरूप दिलेलं आहे। त्यात लोकांना आनंद आहेच आहे, परंतु हे आनंद साजरा करताना देशापुढे बरेच प्रश्न आहेत, भरपूर प्रश्न आहेत। त्या प्रश्नालाही आता मोदी साहेबांनी महत्त्व द्यावं व तो ते दूर करायचा प्रयत्न करावा। व तरुणांचा विश्वास म्हणजे मध्यमवर्गीयांचा विश्वास प्राप्त करावा ही आमची अपेक्षा आहे। राम मंदिर जे झालं आहे ते तर महत्त्वाचंच होतं, कारण ते जर विचार केला तर आपल्या म्हणजे सर्व आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया वगैरे हे सर्व म्हणजे प्रूफ हे करूनच ते बांधण्यात आलेलं आहे, सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरनुसार झालेलं आहे। आणि ती एक आपली आस्था आहे सर्व भारतीयांची राम मंदिरामध्ये, ते झालं ते सर्व चांगलंच आहे। आणि इन फ्युचरमध्ये जर मोदी सरकारकडनं म्हणायचं झालं तर काय नाही, रोजगार आणि हेच एम्प्लॉयमेंट जनरेशन हेच अपेक्षा असतील। सध्या जर आगामी काळातील समस्या आलं तर महागाई आणि रोजगार निर्मिती ह्या दोनच असतील, पण सध्या जर बघायला गेलं तर ग्लोबलमध्ये सगळीकडे वॉर वगैरे आहेत, फॉर एक्झाम्पल युक्रेन रशिया आहे, नंतर इस्रायल आहे, तर त्याच्यामुळे सगळं ग्लोबल इकॉनॉमी जी आहे ते स्ट्रेसमध्येच आहे। तर त्या कम्पेअरमध्ये इंडियन इकॉनॉमी चांगली करते आहे आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन इन फ्युचर ॲज कम्पेअर टू इन अदर इकॉनॉमी इन द वर्ल्ड इंडियन इकॉनॉमी चांगलीच करते आहे, तर ते छानच आहे। त्याच्यामध्ये नंतर इम्प्रूव्हमेंट झाली तर आणखी चांगलं आहे। तर महागाईचं बघितलं तर सर्व जगामध्येच महागाई आहे, भारतामध्ये आहे, त्या कम्पेअरमध्ये भारतामध्ये कमी आहे, पण जगामध्ये सर्वात जास्त आहे महागाई आहे। तर सरकारने हे चांगल्या पद्धतीनं हँडल केलेलं आहे, यामध्ये आणखी सुधारणा करण्यात आली तर आणखी चांगलं होईल। हॅलो, माझं नाव माया मोरे आहे, मी 39 चांदोडमध्ये राहते। तुम्ही काल जितका रामाचा प्रचार केला खूप छान केला, पण गोरगरिबांचं काय, किती कोटी गेले असतील त्याला? आमच्या मुलांना काम नाही, रोजगार नाही, काय नाही। अहो सिलेंडरचा रेट तुम्ही 1100 रुपये केलाय, आम्ही काय खायचं? तेच पैसे गोरगरिबांना दिले असतं आमचं झालं असतं ना काहीतरी, आम्ही मोदी मोदी केलं असतं ना, पण आम्हाला करायचं कसं काय सांगा तुम्ही तरी। 500 रुपये जात होते ते बी बंद केले, काय गहू रेशन कार्ड मिळायचे 30-32 किलो ते बी बंद केलं, एक माणसाला फक्त 2 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ, आणि काळ्या बाजाराने गहू घेतलं तर 40-50 काय करायचं आम्ही।
आमची अपेक्षा आहे आमच्या मुलांना बेरोजगारांना काम धंदा मिळायला पाहिजे, रेशन स्वस्त व्हायला पाहिजे, तेलाचे डबे स्वस्त व्हायला पाहिजे, राखेल स्वस्त व्हायला पाहिजे. राखेल तर नाही, साखर बी नाही, राशन गेली कुठं साखर आमची राशन कार्डावली. मोदी सरकार आल्यापासून आम्हाला साखर रेशन कार्ड मिळतच नाही. पोरांना जागवायचं का आम्ही जागायचं? काम बी नाही, काहीच नाही, नुसतं कर्ज बाजारी. याच्याकडून पैसा घे, त्याच्याकडून पैसा घेऊन घर चालते आमचं महिनाभर. खूप आनंद झाला, फक्त आम्हाला एवढा आनंद झाला. अहो देव काय येत नाही, देव बसवला आहे, खूप छान झालंय. देव जिवंत नाही, त्याला तुम्ही मेलेल्या माणसाला तुम्ही इतके करोड घालता, मग गरिबांना घाला ना ते करोड. आम्हाला ते तरी अभिनंदन करू मोदी सरकारांचं आम्ही, की काहीतरी आमच्यासाठी केलंय. राम येणार आहे का? सीतामाई येणार आहे का? देव सगळ्यांची आहे, पण एवढा पैसा वायपट घालण्यापेक्षा गोरगरिबांना करा ना काहीतरी मदत. हो, खूप छान होती आणि सगळ्यांसाठी म्हणजे खूपच आनंदाचा दिवस होता तो. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की जे बायकांसाठी जे तुम्ही हे सिलेंडर वगैरे हा सगळा घरगुती लागणारी वस्तू आहे, हे एसटीसाठी तुम्ही जे तिकीट हाफ ठेवलंय हे काही रोजच्या ह्याच्यासाठी नाही आहे. रोज कुणी उठून जात नाही बाहेर गावी, कधीतरी एखादी कुटुंबातली बाई जाते, ज्यांना खरी गरज आहे त्यांना तर मिळत नाही, त्यांच्यापर्यंत पोचूच शकत नाही ना. आता महागाई कशी काय, हो महागाई तर भरपूर झालेली आहे, अशा सामान्य नागरिकांनी काय करणार ना, त्यांची हातावरची पोटं आहेत, त्यांनी काय करणार. आता एका महिलेंच्या घरामध्ये पुरुष माणूसच नाही आहे, सगळ्या महिलाच आहेत, म्हणजे लग्न झालेल्या किंवा न झालेल्या परत आलेल्या घरी, त्यांनी काय करायचं. आत्ताच्या काळामध्ये खूपच अवघड आहे आणि इलेक्शनमुळे ह्याचा काही मुद्दाच नाही आहे. हा इलेक्शन काय कुणी जिंकू शकतो? मला हे म्हणायचं आहे की ज्याच्याकडे पैसा आहे तो इलेक्शन जिंकतात, ज्याच्याकडे काहीच नाही आहे तो शून्यातून वरती आलेला आहे, तो माणुसकीच्या नात्याने तो सर्व करणार, पण त्याला शेवटपर्यंत कुणी साथ देत नाही. या सरकारबद्दल आमचं असं म्हणणं आहे, तुम्ही जो खर्च केला आहे राम मंदिराला, तर तो खर्च इतका तुम्ही करोडोनी कोट्यांनी केला, परंतु तुम्ही गोरगरिबांकडे काय एवढं लक्ष दिलं देत नाही आणि गोरगरिबांचे हाल होतात. तोच खर्च तुम्ही जर कोट्यांनी इथे महाराष्ट्रात आणि इकडे केला, सगळ्या गोरगरिबांसाठी केला, तर त्याचा काहीतरी उपयोग होईल. करा तुम्ही, देव सर्वांचा आहे, त्यामुळे आम्हाला काही वाटलं नाही. देव हा सर्वांचा असल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे, परंतु तुम्ही जे करता हे चुकीचं वाटतं. तुम्ही गरिबांसाठी जे कराल ते आम्हाला खूप मान्य होईल आणि गरिबांचा आशीर्वाद तुम्हाला खूप लागेल. मोदी सरकार आम्हाला काही नको आहे, परंतु पण मोदी सरकार जर पाहिजे असेल तर मोदी सरकारने गरिबांची दखल घ्यावी. आम्ही दोन्ही उत्तर देतो की मोदी सरकार जर पाहिजे असेल तर गरिबांची त्यांनी दखल घेतली तर मोदी सरकार पाहिजे. मोदी सरकार गरिबांकडे लक्षच देत नाही, नुसतं करूंगा म्हणतात पण काही करत नाहीत. आजचे दिन दिसलेले नाहीत कारण का, राखेल महाग, गॅस महाग, गहू तांदूळ महाग, साखर नाही आहे रेशनिंगवर, लोकांना म्हणजे गरिबांना इतके हाल व्हायला लागले की जगणं शक्य झालं नाही. 15 रुपये ना तर 15 लाख कधी येणार? सरकारांनी आश्वासन दिले, परंतु ते 15 लाख काही अजून जमा झालेले नाहीत आणि फक्त आश्वासन देतात पण काही कुठल्या गोष्टी होत नाहीत. माझं नाव चंद्रभागा बाबू आंगे, मी राहणार 39 औंध रोड ह्या प्रभागामध्ये मी राहते. परंतु आताच्या कालवंतमध्ये कालचा जो कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये जे झाला रामनवमीचा, तर अत्यंत महाराष्ट्राला पण आनंद आहे. पण आता हा आनंद तुम्ही तुमच्या स्वतःच्या ह्यांनी केला आहे, पण महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये कालवंतमध्ये काय केलं? 2 किलो ज्वारी, 2 किलो गहू रेशनवर, रेशनचे धान्य तुम्ही माग केले आणि बंद केले आणि ब्लॅकमध्ये घ्यायला गेले तर ब्लॅकमध्ये 60 रुपये किलो ज्यावर आम्ही काँग्रेसच्या राज्यात खात नव्हतो. पण आताच्या राज्यामध्ये, तुमच्या राज्यामध्ये तुम्ही हा पैसा रामनवमीला घालवला, गोरगरिबाला घालवा पाहिजे होता, हे आमचं म्हणणं होतं. पण आताचं इलेक्शनचं परेड आलं म्हणून तुम्ही हे लोकांना जाहीर केलं की आम्ही रामनवमी बांधली, ही तुमची मनाविरोधी रामनवमी केली, महाराष्ट्राच्या मनाविरोधी केलेली नाही आहे.
पण त्याच्यामधून देव उभा केला हे तुमच्या ह्याच्यात केलेलं आहे. पण महाराष्ट्राची दुर्दशा तुम्ही पहा, आता तर लक्ष द्या. ही माझी विनंती आहे मोदी साहेब आणि गोरगरिबांना, शिक्षणाला पण मदत करा आणि ज्या विधवा महिला झालेल्या आहेत त्यांनाही मदत करा. आताच्या ह्याच्यामध्ये तुम्ही महिलांना कार्ड दिलेलं होतं की घ्यासाठी 500 रुपये, पण 500 रुपयाच्या वेळी तुम्ही 1000 रुपये तुम्ही वळवून घेतले आणि 300 रुपयाला करू, 500 रुपयाला आम्ही 450 रुपयाला गॅस घेणार, आज आम्ही 1100 रुपयाला गॅस घेतो, हे आमच्या गरिबांना परवडत नाही. पण आता तुम्ही आता जर आमच्यावर लक्ष दिलं तर आम्ही तुमच्यावर लक्ष देऊ. पण आता आमच्या काँग्रेसच्या राज्यात आम्ही 350 रुपयाला गॅस घेत होतो, पण आता 1000 रुपयाला तर आमच्याच ऐपत नाही. तुम्ही हे दाखवता, ह्याला मदत केली, त्याला मदत केली, पण तुम्ही देवांना मदत करता, माणसांना कुठं करता मदत? माणसांना मदत नाही करत तुम्ही.